गुड मॉर्निंग एवरीवन। आज आपण आपला जो फोर्थ चॅप्टर आहे इलेक्ट्रिकल वायरिंग, या चॅप्टरमधला नेक्स्ट थर्ड पॉइंट जो आहे तो थर्ड पॉइंट स्टडी करणार आहे। या चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट पॉइंट जो होता तो फर्स्ट पॉइंट बघितला होता, टाईप्स ऑफ वायर्स अँड केबल्स। देन सेकंड पॉइंट जो आहे तो आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेला आहे, तो होता इलेक्ट्रिकल कंपोनंट्स अँड ॲसेसरीज यूज इन वायरिंग। अँड जो नेक्स्ट पॉइंट असणार आहे पॉइंट नंबर थर्ड, तो पॉइंट आता आपण स्टडी करणार आहे, तो पॉइंट असेल टाईप्स ऑफ इलेक्ट्रिकल वायरिंग सिस्टीम्स। म्हणजे घरामध्ये आपण कोणकोणत्या टाईपनी इलेक्ट्रिकल वायरिंग करू शकतो ते टाईप्स आपण स्टडी करणार आहे। टाईप्स ऑफ इलेक्ट्रिकल वायरिंग सिस्टीम, इलेक्ट्रिकल वायरिंग करायचे टाईप्स जे आहेत ते या पॉईंटमध्ये आपण स्टडी करणार आहे। ओके, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड प्रोव्हाइड्स द इलेक्ट्रिक सप्लाय अप टू द प्रिमायसेस ऑफ द कंझ्युमर। म्हणजे स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड जो आहे, ज्याला आपण MSEB असं म्हणतो, सो स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड जो असणार आहे तो काय करतो, तर कंझ्युमरच्या प्रिमायसेसपर्यंत, म्हणजे कंझ्युमरच्या एरियापर्यंत, घरापर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय प्रोव्हाइड करतो। नेक्स्ट सेकंड पॉईंट, द कंझ्युमर देन हॅव टू टेक द सप्लाय अँड कनेक्ट टू द मेन स्विच बोर्ड। मग कंझ्युमर काय करणार आहे, जो MSEBचा सप्लाय आपल्या घरापर्यंत आलेला आहे तिथून तो सप्लाय जो असणार आहे तो आपल्या मेन स्विच बोर्डला कनेक्ट करायचं काम करणार आहे। त्याचे कनेक्शन असणार आहे ते जनरली सर्व्हिस मॅन्स किंवा सर्व्हिस लाईन्स थ्रू केलं जातं। द नेक्स्ट, फ्रॉम द मेन स्विच बोर्ड व्हेरियस सर्किट्स कॅन बी प्रोव्हाइडेड विथ इलेक्ट्रिक पॉवर, सच एज लाईटनिंग सर्किट अँड पॉवर सर्किट। म्हणजे ज्यावेळेला आपल्या मेन स्विच बोर्डपर्यंत सप्लाय येईल त्यावेळेला त्या मेन स्विच बोर्डपासून तो जो सप्लाय जो असणार आहे तो लाईटनिंग सर्किट आणि पॉवर सर्किट अशा दोन सर्किटमध्ये डिव्हाइड केला जाणार आहे। लाईटनिंग सर्किट म्हणजे असे इक्विपमेंट्स जे नॉर्मल करंट रेटिंग 5 एम्पियर 6 एम्पियर करंट रेटिंगपर्यंत ऑपरेट करतील असे सर्किट्स तयार केले जाणार आहेत। आणि दुसरे असणार आहेत पॉवर सर्किट, ज्याच्यामध्ये मोठी इक्विपमेंट, फॉर एक्झाम्पल फ्रीज, ओव्हन वगैरे असे इक्विपमेंट्स आहेत जे जास्त पॉवर कन्झ्युम करतात, त्यांच्यासाठी सेपरेट सर्किट तयार केलं जाणार आहे। सो मेन स्विच बोर्डपासून लाईटनिंग सर्किट आणि पॉवर सर्किट असे दोन सर्किट्स डिफरंट तयार केले जातात। द नेक्स्ट, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ वायरिंग्स यूज्ड फॉर कनेक्टिंग लाईटनिंग लोड अँड पॉवर लोड। ओके, म्हणजे आता त्याचे सर्किट्स तयार केलेले आहेत लाईटनिंग सर्किट आणि पॉवर सर्किट, ते सर्किट्समध्ये वेगवेगळ्या टाईप्स ऑफ वायरिंग केलं जाऊ शकतं। आता ते वायरिंग कोणकोणत्या टाईप्स असू शकतं, तर त्यामध्ये टोटल जनरली 5 टाईप्स आहेत। आता याच्यामध्ये आपण टोटल 4 बघितलेले आहेत, 5वा जो टाईप असणार आहे मी तुम्हाला डायरेक्ट ज्यावेळी आपण पॉईंट स्टडी करणार त्यावेळी तो तुम्हाला सांगेन। ओके, तो याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट असणार आहे क्लीट वायरिंग, म्हणजे क्लीट टाईप वायरिंग तुम्ही करू शकता। सेकंड असणार आहे केसिंग अँड केपिंग वायरिंग, म्हणजे केसिंग केपिंगच्या मदतीने वायरिंग करू शकता। थर्ड असणार आहे बॅटन वायरिंग, फोर्थ असणार आहे कॉन्ड्यूट वायरिंग, आणि फिफ्थ जे असतं ते असतं कन्सील्ड वायरिंग। ओके, असे वायरिंगचे टोटल 5 टाईप्स पडतात, ज्याच्या मदतीने तुम्ही इलेक्ट्रिक सप्लाय पूर्ण घरामध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता। ओके, सो वायरिंग करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर मेन स्विच बोर्डपासून अप्लायन्सेसपर्यंत इलेक्ट्रिक करंट जो असणार आहे तो सप्लाय करायचा आहे, पास करायचा आहे। आणि त्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक वायर्स आणि केबल्सची मदत घेता। तो वायर आणि केबल ह्या कोणत्या टाईपने कनेक्ट करणार आहेत त्यानुसार त्या वायरिंगचा टाईप ठरवला जाणार आहे। ओके, त्याच्यामध्ये आपण हे टोटल जे 5 टाईप्स आहेत ते 5 टाईप आपण स्टडी करणार आहे। सगळ्यात पहिले आपण बघा क्लीट टाईप वायरिंग हे कसं असणार आहे ते। ओके, सो फर्स्ट क्लीट वायरिंग, आता याच्यामध्ये क्लीट कशाला म्हणतात, तर मी इथं पुढं तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे, ह्या इमेजमध्ये हे जे तुम्हाला दिसतं आहे ह्याला आपण म्हणतो क्लीट। ओके, सो त्या ह्या क्लीटचा यूज करून वायरिंग केलं जातं, त्यामुळे त्याला क्लीट वायरिंग असं म्हणतात। आता हे क्लीट म्हणजे नक्की काय असणार आहे ते आपण बघूया। सो फर्स्ट पॉईंट क्लीट वायरिंगमध्ये, इन धिस टाईप ऑफ वायरिंग नॉन कंडक्टिंग बेस सच ॲज पोर्सलिन, वूड ऑर प्लास्टिक मेड क्लीट्स आर माउंटेड ऑन द वॉल्स ऑर सीलिंग्स ॲट रेग्युलर इंटरवल, दॅट इज ॲप्रॉक्सिमेटली 1.5 फीट फ्रॉम इच अदर। म्हणजे क्लीट वायरिंगमध्ये काय केलं जातं, तर एक नॉन कंडक्टिंग बेस जो असणार आहे तो घेतला जाणार आहे। नॉन कंडक्टिंग बेस म्हणजे काय, असं मटेरियल घ्यायचं आहे ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट जो आहे तो पास होऊ शकत नाही, अशा टाईपचं मटेरियल यूज करायचं आहे। आता ते मटेरियल कुठलं कोणतं असू शकतं,
तर पोर्सलिन मटेरियल असू शकतं, किंवा वूड म्हणजे लाकूड हे मटेरियल असू शकतं, किंवा प्लास्टिक. ह्या तीन मटेरियलपासून तुम्ही एक क्लीट तयार करणार आहे. ओके, आणि ती जी क्लीट असणार आहे ती क्लीट तुम्ही भिंतीवरती किंवा सिलिंगवरती छतावरती माउंट करणार आहे. सो ती क्लीट जी असणार आहे ती कशी दिसते ती तुम्हाला इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. आता क्लीटमध्ये पण दोन आहेत, एक म्हणजे हा असणार आहे खालचा सेक्शन जो जनरली आपण भिंतीवरती परमनंटली फिक्स करणार आहे, आणि फिक्स करण्यासाठी ह्या क्लीटच्या इथं असे स्क्रूसाठी तुम्हाला इथं होल्स दिले जातात. सो याच्यामधून स्क्रू पास करून तुम्ही ते जे क्लीट असणार आहे ते भिंतीवरती एकदम परमनंटली बसवू शकता. ते क्लीट बसवल्यानंतर त्याच्यावरती अशी कॅप असणार आहे ती बसवली जाणार आहे, आणि त्याच्यामधून इथून असे स्क्रू इन्सर्ट केले जाणार आहेत. ओके, सो हे जे क्लीट असणार आहे हे नॉन कंडक्टिंग म्हणजे करंट पास होऊ न होणाऱ्या मटेरियलपासून तयार केले जाणार आहेत. पोर्सिलिन, वूड किंवा प्लास्टिक हे मटेरियल यूज केले जाणार आहेत, आणि हे जे क्लीट्स आहेत हे भिंतीवरती परमनंटली माउंट, परमनंटली म्हणजे स्क्रूच्या मदतीने टाईट केले जातात. आणि हे जे क्लीट्स असतात हे क्लीट्स एकमेकांपासून ठराविक अंतरावरती बसवले जाणार आहेत. ते अंतर किती असतं तर जनरली 1.5 फीट म्हणजे 1.5 फुटांपासून, म्हणजे या क्लीटपासून म्हणजे दोन क्लीटमधलं जे अंतर असणार आहे हे क्लीटमधलं अंतर जनरली 1.5 म्हणजे 1.5 फीट एवढं असू शकतं. ओके, ते तुम्हाला डायग्राममध्ये बघायला मिळेलच. या ठिकाणी ह्याच्या क्लीट्स दिसत आहेत, ह्या प्लास्टिकच्या क्लीट्स आहेत ज्या भिंतीवरती परमनंटली स्क्रूच्या मदतीने वाऊंड केले बसवलेले आहेत, आणि त्या क्लीटमधून या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल तसे स्लॉट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, आणि ह्या स्लॉट्समधून वायर जे असणार आहेत ते वायर्स पास केले जाणार आहेत. ओके, सो इथं आपला स्विच असेल, हा इथं आपला बल्ब आहे. सो स्विचपासून बल्बकडे जाणाऱ्या ज्या वायर्स आहेत त्या वायर्स अशा क्लीटमधून पास केलेल्या आहेत. सो ह्या टाईपच्या वायरिंगला क्लीट वायरिंग असं म्हणणार आहेत, कारण त्याच्यामध्ये क्लीट्स यूज केलेले आहेत. तर सेकंड पॉईंट, द वायर्स ऑर केबल्स देन रॅन थ्रू ईच क्लीट, हे तुम्हाला बघायला मिळेल. अशा क्लीटमधून वायर्स असणार आहेत ती पास केली जाणार आहे. दीज क्लीट्स सपोर्ट अँड होल्ड द वायर. आता ह्या क्लीटचं मेन फंक्शन काय आहे तर त्या वायरला होल्ड करून धरणं आणि सपोर्ट करणं, हे त्या क्लीटचं फंक्शन असणार आहे. नेक्स्ट, दिस इज चीपेस्ट वे ऑफ वायरिंग अँड यूज्ड फॉर टेम्पररी इन्स्टॉलेशन्स ऑर फॉर कन्स्ट्रक्शन मीटर इन्स्टॉलेशन. आता हे जे या टाईपचं जे वायरिंग आहे क्लीटच्या मदतीने तुम्ही जर वायरिंग केलं तर हे जे वायरिंग असणार आहे हे कमी खर्चामध्ये होऊ शकतं, म्हणजे कॉस्ट कमी आहे त्याची, चीपेस्ट आहे. आणि हे कशासाठी यूज करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला टेम्पररी कनेक्शन करायचं आहे, फॉर एक्झाम्पल 2-3 महिन्यासाठी तुम्हाला जर वायरिंग करायचं असेल, किंवा एखाद्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि त्या कन्स्ट्रक्शनसाठी जो सप्लाय लागतो आहे तो सप्लाय तुम्हाला जर प्रोव्हाइड करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असं टेम्पररी बेसिसवरचं वायरिंग करू शकता. ओके, द नेक्स्ट, देअरफॉर इट इज नॉट सुटेबल फॉर होम इलेक्ट्रिकल वायरिंग अँड ऑल्सो इट इज आउटडेटेड मेथड. आता हे जे मटेरियल असणार आहे हे ह्या टाईपचं जे वायरिंग आहे हे वायरिंगची जी मेथड आहे ती आउटडेटेड झालेली आहे, खूप जुन्या काळात ही वापरली जात होती, त्यामुळं आत्ताच्या घरामध्ये या टाईपचं वायरिंग यूज केलं जात नाही किंवा ती सुटेबल नसणार आहे. ओके, तो असणार आपला फर्स्ट टाईप वायरिंगचा क्लीट वायरिंग. याचं बेसिक याचे मेन पॉईंट्स तुम्ही काय काय लक्षात ठेवायचे आहेत तर क्लीट वायरिंगमध्ये वायरिंग करण्यासाठी क्लीट्स यूज करतात. ओके, ह्याच्या क्लीट्स असतात हे कशापासून तयार करतात तर नॉन कंडक्टिंग मेटलपासून म्हणजे पोर्सिलिनपासून, वूडपासून किंवा प्लास्टिकपासून ह्या क्लीट्स तयार केल्या जातात. ह्या क्लीट्स काय करतात तर एकमेकांपासून 1.5 फुटाच्या अंतरावरती बसवल्या जाणार आहेत, आणि त्या क्लीट्समधून नंतर वायर ज्या असणार आहेत त्या पास केल्या जाणार आहेत. ओके, ह्या क्लीट्स असतात त्या वायरला सपोर्ट आणि होल्ड करतात. या टाईपचं वायरिंग जे असणार ते कुठे यूज करायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला टेम्पररी वायरिंग करायचं आहे त्या ठिकाणी. ओके, आणि ही जी मेथड आहे ही आउटडेटेड आहे, त्यामुळे आपल्याला घरगुती कनेक्शनमध्ये या टाईपची वायरिंग आपल्याला बघायला मिळणार नाही. ओके, असं आपला फर्स्ट टाईप वायरिंगचा क्लीट वायरिंग. द नेक्स्ट सेकंड असणार आहे केसिंग अँड केपिंग वायरिंग. आता केसिंग केपिंग वायरिंग तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे असणार आहे, ठराविक लोकांच्या घरात पण ते आपल्याला बघायला मिळेल केसिंग केपिंग वायरिंग. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द कॉस्ट ऑफ वायरिंग इज स्लाइटली मोअर. म्हणजे केसिंग केपिंग वायरिंग जी असणार आहे ह्याची कॉस्ट थोडीशी जास्त आहे, कशापेक्षा तर क्लीट वायरिंगपेक्षा. द नेक्स्ट, द पी व्ही सी ऑर व्ही आय आर वायर्स आर कॅरीड थ्रू पी व्ही सी केसिंग केपिंग. म्हणजे या टाईपच्या वायरिंगमध्ये काय केलं जातं तर पी व्ही सी या मटेरियलपासून केसिंग केपिंग तयार केल्या जातात, आणि त्याच्यामधून वायर जे असणार आहेत त्या पास केल्या जातात. नेक्स्ट पॉईंट, दिस वायरिंग इज व्हेरी सिम्पल
सो इट इज वाईडली यूज. आता ह्या टाईपची वायरिंग जी असणार आहे ती सिम्पल आहे, म्हणजे या टाईपचं वायरिंग करणं सोपं आहे, त्यामुळे ही या टाईपची वायरिंग ही सर्रास आपल्याला सगळ्यात जास्त ठिकाणी बघायला मिळते. द नेक्स्ट, मोर नंबर ऑफ वायर्स कॅन बी कॅरीड थ्रू द डिफरंट साईज ऑफ पी व्ही सी केसिंग केपिंग्स, म्हणजे केसिंग केपिंगचे पण साईज ह्या ज्या केसिंग केपिंग जे आहे ते वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळं आपण किती वायर त्यातून पास करणार आहे किंवा कोणत्या साईजच्या वायर आपण त्यातून पास करणार आहे त्यानुसार आपण वेगवेगळ्या साईजचे केसिंग केपिंग मटेरियल सिलेक्ट करू शकतो. ओके, तुम्हाला डायग्राममध्ये बघायला मिळेल इथं, इथे मी वेगवेगळ्या शेपमधले जे केसिंग केपिंग्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांची एक इमेज दाखवलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला एक किंवा दोनच वायर जर त्यातून पास करायच्या असतील तर त्या टाईपमध्ये एकदम स्मॉल एरिया असलेलं केसिंग केपिंग यूज करायचं आहे, किंवा तुम्हाला जर एकाच केसिंग केपिंगमधून जास्त जास्त वायर्स पास करायचे असतील, अशा टाईम 5-6 वायर जर पास करायचे असतील तर त्यामध्ये तुम्हाला मोठ्या साईजचं केसिंग केपिंग यूज करायला लागणार आहे. आता केसिंग केपिंगमध्ये दोन पार्ट्स आहेत, पहिला असणार आहे केसिंग आणि दुसरा असणार आहे केपिंग. आता केसिंग कशाला म्हणतात, जो पार्ट आपण भिंतीवरती परमनंटली फिक्स करतो त्याला म्हणतो आपण केसिंग. ओके, आणि केपिंग म्हणजे काय असणार आहे, वायर प्लेस केल्यानंतर आपण त्या वायरच्या वरची जो पार्ट इन्स्टॉल करणार आहे तो असणार आहे आपलं केपिंग किंवा कॅप. कॅप आपण म्हणतो, कॅप म्हणजे काय, तर त्याच्यावरचं टोपण बसवणे, ओके, सो त्याला आपण कॅप म्हणतो. सो जो पार्ट आपण भिंतीवरती परमनंटली फिक्स करणार आहे ते असणार आहे केसिंग, आणि त्याच्यावरती जे बसवलं जाणार आहे ते असणार आहे केपिंग. सो असे दोन टाईप्स आहेत, सो केसिंग केपिंग हे ते त्याचे दोन टाईप, ते दोन टाईपचे असणार आहेत. द नेक्स्ट पॉईंट, वायर्स आर नॉट एक्सपोज टू स्काय सो देअर आर लेस चान्सेस ऑफ मेकॅनिकल इंजुरी. आता यामध्ये काय होणार आहे, तर आपण ज्या वायर पास करतो आहे त्या वायर्स ह्या केसिंग केपिंगच्या आतमध्ये असणार आहेत. ही इथे तुम्हाला थर्ड इमेजमध्ये बघायला मिळेल, वायर जी असणार आहे त्याची कम्प्लिटली एनक्लोज असणार आहे केसिंग केपिंगच्या मध्ये, त्यामुळं ह्या वायर्स ह्या ओपन नाही आहेत, त्यामुळं त्या वायरना मेकॅनिकल इंजुरी होण्याचे चान्सेस पण कमी असतात, म्हणजे वायर ज्या असणार आहेत त्या कट होणार नाहीत किंवा डॅमेज होणार नाहीत. का, तर त्या केसिंग केपिंगच्या आतमध्ये इन्स्टॉल केलेल्या आहेत. द नेक्स्ट लास्ट पॉईंट, फ्युचर एक्सपान्शन इज पॉसिबल अँड रिपेरिंग अँड मेंटेनन्स इज इझिली पॉसिबल. सो या टाईपच्या केसिंग केपिंगमध्ये तुम्ही फ्युचर एक्सपान्शन म्हणजे वायर्स ज्या असणार आहेत त्या ॲड करू शकता इझिली, किंवा तुम्हाला जर वायरचा मेंटेनन्स करायचा असेल तर तुम्ही या टाईपच्या वायरिंगमध्ये मेंटेनन्स इझिली करू शकता. फक्त काय करायला लागेल तुम्हाला, तर ह्या वायरिंगमध्ये वरची जी कॅप असणार आहे ही, याच्यावरची ही जी कॅप असणार आहे, वरची कॅप असेल ही कॅप फक्त तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल, आणि ती जी कॅप असणार आहे ती इझिली रिमूव्ह करता येते, त्याच्यामध्ये इंटरलॉकिंगचा मेकॅनिझम असतो. ओके, तर ती कॅप तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकता. कॅप रिमूव्ह केली की तुम्हाला आतमध्ये अशा वायर्स बघायला मिळतील, तुम्हाला त्या वायरचा काय मेंटेनन्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता, आणि करून झाल्यानंतर त्याच्यावर तुम्ही कॅप बसवू शकता. सो अशा प्रकारे जे वायरिंग केलं जाणार आहे त्याला आपण म्हणणार आहे केसिंग अँड केपिंग. याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय काय असणार आहेत, तर केसिंग केपिंगमध्ये दोन पार्ट आहेत, पहिला पार्ट म्हणजे केसिंग असणार आहे, दुसरा पार्ट असणार आहे केपिंग. ओके, सो पहिला केसिंग जो असणार आहे तो आपण भिंतीवरती परमनंटली फिक्स करतो विथ हेल्प ऑफ स्क्रू, नंतर त्या केसिंगमधून वायर पास करतो आणि त्याच्यावरती पण आपण कॅप लावतो. सो तो पार्ट असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे केपिंग. ओके, पहिल्यांदा भिंतीवरती असणार आहे ते केसिंग, त्याच्यावरती जो बसवणार तो केपिंग असेल. सो याच्यामध्ये ह्या टाईपच्या वायरिंगची कॉस्ट थोडी जास्त आहे क्लीट वायरिंगपेक्षा. नंतर हे जे केसिंग केपिंग असणार आहेत हे पी व्ही सी या मटेरियलपासून तयार केले जाणार आहेत, ह्या टाईपचं वायरिंग करणं सोपं आहे, त्यामुळं ह्या टाईपचं वायरिंग हे सगळ्यात जास्त ठिकाणी केलं जातं. त्या केसिंग केपिंगमधून तुम्ही वेगवेगळ्या साईजचे पी व्ही सी वायर्स किंवा केबल जे असणार आहेत त्या पास करू शकताय. केसिंग केपिंगमध्ये वायर जी असते ती पूर्णपणे कवर केली जाते, त्यामुळे त्या वायरला इंजुरी होण्याचे किंवा डॅमेज होण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहेत. आणि या टाईपच्या वायरिंगमध्ये तुम्ही इझिली नंबर ऑफ वायर्स वाढवू शकता किंवा त्या वायरचा मेंटेनन्स करू शकता. ओके, सो असं असणार आहे केसिंग अँड केपिंग वायरिंग. द नेक्स्ट थर्ड टाईपचं वायरिंग जे असणार आहे ते असणार आहे बॅटन वायरिंग. ओके, सो आता बॅटन वायरिंग, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इन धिस टाईप ऑफ इन्स्टॉलेशन इन्सुलेटेड वायर्स आर रॅन थ्रू अ स्ट्रेट टेक वुडन बॅटन. ओके, म्हणजे ह्या टाईपच्या वायरिंगमध्ये काय केलं जातं, तर एक बॅटन वरती वायरिंग केलं जातं. बॅटन म्हणजे काय, तर एक वुडन पट्टी असते, म्हणजे लाकडाची पट्टी असते, आणि त्या पट्टीवरती ते वायरिंग केलं जातं. आता इथे तुम्ही बघू शकताय
इथे ही जी इमेज येते याच्यामध्ये मी हा जो पोर्शन हायलाइट करतो याच्यामध्ये बघा, हा आत ह्याच्या आतमध्ये वायर जी इन्स्टॉल केली त्याच्या आतमध्ये बघा एक लाकडाची पट्टी आहे, ती लाकडाची पट्टी ही त्या भिंतीवरती परमनंटली फिक्स केलेली आहे आणि त्या लाकडाच्या पट्टीवरून नंतर वायर पास केलेले आहेत. तो ही जी लाकडाची पट्टी असणार आहे ह्या लाकडाच्या पट्टीला आपण म्हणतो बॅटन. ओके, सो तो या सेकंड इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय. सेकंड इमेजमध्ये इथं सेकंड इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय. ओके, सेकंड इमेजमध्ये काय दिलेलं आहे तर इथं आतमध्ये एक इथं लाकडाची पट्टी दिसते तुम्हाला अशी, ही लाकडाची पट्टी असणार आहे ह्याला आपण बॅटन म्हणणार आहे. सो ह्या बॅटनवरती वायर इन्स्टॉल केलं जातात त्यामुळे ह्या वायरिंगला आपण बॅटन वायरिंग असं म्हणणार आहे. ओके, सो नेक्स्ट सेकंड पॉईंट, द वुडन बॅटन्स आर फिक्स्ड ऑन द सीलिंग ऑर वॉल्स बाय स्क्रू. म्हणजे ही जी बॅटन असणार आहे लाकडाची पट्टी असणार आहे ती भिंतीवरती किंवा छतावरतीही स्क्रूच्या मदतीने फिक्स केली जाते. नंतर थर्ड पॉईंट, द केबल आर फिटेड ऑन टू द बॅटन्स बाय युझिंग ब्रास क्लिप्स. सो ही बॅटन एकदा फिक्स झाली म्हणजे ती बॅटन भिंतीवरती किंवा छतावरती तुम्ही एकदा स्क्रूच्या मदतीने फिक्स केले की त्या बॅटनच्या वरून वायर पास केली जाणार आहे आणि ती जी वायर असणार आहे ती ब्रास क्लिपच्या मदतीने त्या बॅटनवरती बसवली जाणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला या इमेजमध्ये तिथं ब्रास क्लिप पण बघायला मिळू शकतात. इथं तुम्हाला बघायला मिळू शकतात ह्या ब्रास क्लिपच्या मदतीने ती जी वायर असणार आहे त्या बॅटनबरोबर फिक्स केली जाणार आहे. नेक्स्ट, दीज क्लिप्स आर फिक्स्ड टू द बॅटन विथ रस्ट रेझिस्टन्स नेल्स. म्हणजे ही ज्या वेळेला तुम्ही ब्रास क्लिप ही त्या बॅटनवरती फिक्स करणार आहे त्यावेळेला ती ब्रास क्लिप बॅटनवरती फिक्स करत असताना रस्ट रेझिस्टन्स नेल्स यूज केले. नेल्स म्हणजे काय तर खिळे यूज केले जाणार आहेत. रस्ट रेझिस्टन्स म्हणजे काय, गंज न लागणारे खिळे यूज केले जाणार आहेत. ओके, सो ज्या वेळेला तुम्ही त्या बॅटनच्या वरती लाकडाच्या पट्टीच्या वरती वायर बसवण्यासाठी ब्रास क्लिप इन्स्टॉल करणार आहे त्यावेळी त्या ब्रास क्लिप बसवत असताना त्यामध्ये गंज न लागणारे खिळे यूज केले जाणार आहेत. नेक्स्ट, दिस वायरिंग इन्स्टॉलेशन इज सिम्पल अँड चीप ॲज कम्पेअर टू अदर इलेक्ट्रिकल वायरिंग सिस्टीम्स. ओके, त्या टाईपचं जे वायरिंग आहे ते केसिंग केपिंगपेक्षा थोडंसं स्वस्त आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला जे मटेरियल यूज करायचं आहे ते फक्त वूड लाकूड हे मटेरियल यूज करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पण लाकडाची एक लहान पट्टी यूज करायची आहे. सो ती पट्टी तुम्ही पहिल्यांदा भिंतीवरती फिक्स करणार, त्या पट्टीवरती तुम्ही ब्रासचा क्लिप बसवणार आहे. सो ब्रासचे क्लिप बसवत असताना गंज न लागणारे खिळे यूज करायचे आहेत. एकदा ब्रासच्या क्लिप बसवल्या की त्याच्यातून तुम्ही त्या वुडन पट्टीवरून म्हणजे बॅटनवरून वायर पास करू शकता आणि अशा प्रकारे जे वायरिंग केलं जाणार आहे या वायरिंगला आपण बॅटन वायरिंग, अशा प्रकारचे वायरिंग केलं जाणार आहे ह्याला आपण बॅटन वायरिंग असं म्हणणार आहे कारण त्याच्यामध्ये आपण बॅटन यूज करतो. बॅटन म्हणजे वुडन स्ट्रीप किंवा लाकडाची पट्टी असणार आहे. ओके, तो असणार आहे आपलं थर्ड टाईपचं वायरिंग, बॅटन वायरिंग. द नेक्स्ट फोर्थ पॉईंट जो आपण बघणार आहे तो असणार आहे कॉन्ड्यूट वायरिंग. कॉन्ड्यूट म्हणजे काय, आता कॉन्ड्यूट वायरिंग हे सिंपल आहे. कॉन्ड्यूट कशाला म्हणतात तर पाईपला कॉन्ड्यूट असं म्हणतात. ओके, सो कॉन्ड्यूट वायरिंग म्हणजे पाईपच्या मदतीने केलं जाणारं वायरिंग. ओके, सो याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द कॉस्ट ऑफ वायरिंग इज हाय. ह्या केसमध्ये कॉन्ड्यूट वायरिंगमध्ये आपण वायरिंग करण्यासाठी पाईप्स यूज करणार आहे त्यामुळे त्या ओव्हरऑल वायरिंगची जी कॉस्ट असणार आहे ती वाढणार आहे. सेकंड, द पी व्ही सी ऑर व्ही आय आर वायर्स आर कॅरीड थ्रू द मेटल ऑर पी व्ही सी कॉन्ड्यूट्स. आता कॉन्ड्यूट्स पाईप्स ज्या असणार आहेत त्या पाईप्स ह्या मेटलच्या पाईप्स पण यूज करू शकता तुम्ही किंवा पी व्ही सी पाईप्स पण यूज करू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मेटलच्या पाईप यूज केल्या तर काय होणार आहे, वायरिंगची कॉस्ट वाढणार आहे. पण पी व्ही सी प्लास्टिकच्या पाईप्स जर यूज केल्या तर त्यामध्ये वायरिंगची कॉस्ट कमी होणार आहे. पण ह्या दोघांचे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल ॲडव्हान्टेजेस असणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मेटलची पाईप यूज केली, मेटलची कॉन्ड्यूट यूज केली तर त्या ठिकाणी आतमधल्या वायरला डॅमेज होण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहेत कारण तुम्ही त्या कॉन्ड्यूटवरती पाईपवरती कुठलंही मेकॅनिकल इंजुरी झाली तर त्या आतमधली वायर सेफ राहू शकते. पण तुम्ही जर प्लास्टिकची पाईप यूज केली, प्लास्टिकचं कॉन्ड्यूट यूज केलं तर त्या प्लास्टिकवर जर मेकॅनिकल इंजुरी झाली, एखादा ॲक्सिडेंट झाला तर काय होणार आहे, ते प्लास्टिक जे असणार आहे ते इझिली ब्रेक होऊ शकतं. प्लास्टिक जर ब्रेक झालं तर त्याच्या आतमधली वायर जी असणार आहे ती पण डॅमेज होणार आहे. ठीक आहे, सो आपण कोणत्या ठिकाणी वायरिंग करणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर घरामध्ये वायरिंग करणार असाल तर त्यामध्ये तुम्ही पी व्ही सी कॉन्ड्यूट म्हणजे पी व्ही सी पाईप यूज करू शकता. पण तुम्ही जर इंडस्ट्रीमध्ये वायरिंग करणार असाल, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वायरिंग करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला मेटल कॉन्ड्यूट म्हणजे मेटलची पाईप यूज करायला लागेल. द नेक्स्ट,
दिस वायरिंग इज व्हेरी सिंपल. हे वायर ह्या ही जी वायरिंगची मेथड आहे ही सिंपल आहे. सिंपल कशासाठी आहे तर तुम्हाला काय करायचं तर फक्त पाईप इन्स्टॉल करायचे आहेत स्विच आणि फॉर एक्झाम्पल जर लॅम्प असेल ह्याच्यामध्ये फक्त पाईप इन्स्टॉल करायचे आणि त्याची वायर असणार आहे त्या पाईपमधून पास करायचे. द नेक्स्ट मोर नंबर ऑफ वायर्स कॅन बी कॅरीड थ्रू द डिफरंट साईज ऑफ मेटल अँड पी व्ही सी कॉन्ड्यूट. म्हणजे त्या पाईपमधून तुम्ही एकापेक्षा जास्त वायर्स ॲट अ टाईम कॅरी करू शकता किंवा त्या पाईपचा साईज तुम्ही वाढवला तर तुम्ही त्यामधून जास्त वायर्स इझिली पास करू शकता. नेक्स्ट वायर्स आर नॉट एक्सपोज टू स्काय सो देअर आर लेस चान्सेस ऑफ मेकॅनिकल इंजुरी. म्हणजे आपण जे केसिंग गॅपिंगमध्ये बघितला तोच पॉईंट आहे. याच्यामध्ये वायर ज्या असणार आहेत त्या पाईपच्या आतमधून पास होणार आहेत त्यामुळं त्या वायर्सना जे डॅमेज होणार आहे ते डॅमेज खूप कमी होणार आहे किंवा डॅमेज होण्याचे चान्सेस जे असणार आहेत ते खूप कमी असणार आहेत. नेक्स्ट फ्युचर एक्सपान्शन इज नॉट इझिली पॉसिबल. अँड लास्ट पॉईंट जनरली मेटल और पी व्ही सी कॉन्ड्यूट्स वायरिंग इज रेफर्ड इन इंडस्ट्री और वर्कशॉप्स बट इफ देर इज एनी अर्थ फॉल्ट then the leakage current may pass through the conduit and hence nowadays it is rarely used. ओके सो जनरली कॉन्ड्यूट वायरिंग जे असणार आहे ते कुठे केलं जातं तर इंडस्ट्रीमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये केलं जातं. आता ह्या वायरिंगचा ॲडव्हान्टेज काय आहे तर या वायरिंगमध्ये वायर्स जे असणार आहेत त्या पाईपच्या आतमधून पास करतात त्यामुळं त्या वायरला डॅमेज होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पण तुम्ही जर मेटल कॉन्ड्यूट यूज केला असेल म्हणजे मेटलची पाईप यूज करून तुम्ही जर वायरिंग केलं असेल आणि इन केस जर आतमधली एखादी वायर जर खराब झाली शॉर्ट झाली तर काय होणार आहे तर त्या वायरमधला फ्लो होणारा करंट जो असणार आहे तो त्या पाईपमधून फ्लो व्हायला सुरू होणार आहे. आणि तसं जर झालं तर त्या केसमध्ये त्या पाईपच्या सराउंडिंगमध्ये जो पर्सन काम करतो आहे वायरिंगच्या सराउंडिंगमध्ये जो काम करतो त्याला शॉक लागण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. त्यामुळं कॉन्ड्यूट वायरिंग जे आहे ते आत्ता खूप कमी यूज केलं जातं किंवा रेअरली म्हणजे अगदी क्वचित केसेसमध्ये ते फक्त यूज केलं जाणार आहे. ओके सो असणार आपला फोर टाईप ऑफ वायरिंग. कॉन्ड्यूट वायरिंग म्हणजे पाईपमधून केलं जातं ते वायरिंग असणार आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला इथं डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय फर्स्ट इमेजमध्ये इथं मी तुम्हाला पी व्ही सी कॉन्ड्यूट म्हणजे पी व्ही सी पाईपमधून केलं जाणारं वायरिंग दाखवलेलं आहे इमेजमध्ये. अँड सेकंडमध्ये मेटल कॉन्ड्यूट म्हणजे मेटलच्या पाईपमधून जे वायरिंग केलं जाणार आहे ते दाखवलेलं आहे. अँड देन नेक्स्ट लास्ट जो असणार आहे वायरिंगचा टाईप तो असणार आहे कन्सील्ड वायरिंग. सो कन्सील्ड वायरिंग म्हणजे काय असं वायरिंग जे भिंतीच्या आतमधून केलं जाणार आहे. आता ह्या केसमध्ये काय असणार आहे तर तुम्हाला वायर जी असणार आहे ती कुठंही बाहेर बघायला मिळणार नाही. तुम्हाला डायरेक्ट भिंतीवरती एक स्विच बघायला मिळेल आणि त्या भिंतीवरती लावलेला लॅम्प बघायला मिळणार आहे. पण स्विच आणि लॅम्प या दोघांमधलं जे वायरिंगचं कनेक्शन आहे ते तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण ती वायरिंग जी असणार आहे ती भिंतीच्या आतमधून केलं जाणार आहे त्यामुळे त्याला कन्सील्ड वायरिंग असं म्हणणार आहे. ओके त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट द कॉस्ट ऑफ वायरिंग इज व्हेरी आहे. आता ह्या टाईपची वायरिंगची कॉस्ट जी असणार आहे ती बाकीच्या सगळ्या वायरिंगपेक्षा जास्त असणार आहे कारण याच्यामध्ये आपल्याला जास्त मटेरियल किंवा जास्त काम करायला लागणार आहे. द नेक्स्ट सेकंड द पी व्ही सी ऑर व्ही आय आर वायर्स आर कॅरीड थ्रू द चॅनल्स मेड इन सीलिंग अँड वॉल्स ॲट द टाईम ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. सो याच्यामध्ये कन्सील्ड वायरिंग करण्याचे दोन टाईप्स आहेत. फर्स्टमध्ये काय केलं जातं तर ज्यावेळेला बिल्डिंगचं बांधकाम सुरू असतं त्यावेळेलाच त्या बिल्डिंगमध्ये पाईप्स किंवा पी व्ही सी पाईप्स किंवा मेटल पाईप जे असणार आहेत त्याच्या प्लेस केल्या जातात. सो इथं फर्स्ट डायग्राममध्ये तुम्हाला इथं बघायला मिळेल इथं काय केलेलं आहे तर त्या घराचा स्लॅब जो आहे त्याचं काम सुरू आहे. सो त्याच वेळेला स्लॅब ओतायच्या अगोदर त्याच्यामध्ये पी व्ही सी कॉन्ड्यूट्स म्हणजे पी व्ही सी पाईप जे आहेत त्या इन्स्टॉल करून ठेवलेले आहेत जेणेकरून नंतर त्या पी व्ही सी पाईपमधून इझिली वायर जे असणार आहेत त्या पास करता येणार आहेत. ओके सो अशा टाईपचं वायरिंग जे असणार आहे. आता हे ज्या पाईप असणार आहेत ह्या पाईप्सच्या पूर्ण सराउंडिंगमध्ये नंतर कॉन्क्रीट फील केलं जाणार आहे त्यामुळे ह्या ज्या पाईप्स असणार आहेत ह्या आपल्याला दिसणार नाही आहेत. फक्त आपल्याला त्याचे पॉईंट्स जे असणार आहेत हा एक पॉईंट आपल्याला सिलिंगवरती बघायला मिळेल आणि त्याचा स्विच जो असणार आहे तो पॉईंट आपल्याला सिलिंग भिंत आपल्या त्या वॉलवरती बघायला मिळणार आहे.
सो कन्सील्ड वायरिंग करत असताना तुम्ही ज्या वेळेला बिल्डिंगचं काम सुरू असणार आहे त्याच वेळेला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्ड्यूट्स पाईप्स ज्या असणार आहेत त्या इन्स्टॉल करून ठेवावे लागणार आहेत. किंवा तुम्ही जर सिलिंगचं काम झाल्यानंतर म्हणजे बिल्डिंगचं काम झाल्यानंतर जर तुम्हाला कन्सील्ड वायरिंग करायचं असेल तर त्यामध्ये काय केलं जातं, तर काम झाल्यानंतर काय केलं जातं, तर त्या त्या बिल्डिंगच्या ज्या वॉल्स आहेत त्या वॉल्समध्ये असे स्लॉट्स मार्क केले जातात, म्हणजे त्या भिंतीवरती खाचे मार्क्स केले जातात आणि त्या खाच्यामध्ये नंतर पाईप्स प्लेस केल्या जातात आणि त्याच्यातून वायरिंग जे असणार आहे ते पास केलं जाणार आहे. सो कन्सील्ड वायरिंग करायचे दोन टाईप्स आहेत, एक म्हणजे तुम्ही बिल्डिंगचं काम सुरू असताना त्यामध्ये पाईप्स इन्स्टॉल करू शकता, किंवा काम झाल्यानंतर ते जे वॉल्स आणि सिलिंग आहेत त्याच्यावरती स्लॉट्स मार्क करू शकता, म्हणजे तेवढेच अशी खाच मारू शकता, कर पाडू शकता आणि त्याच्यामध्ये पाईप्स इन्स्टॉल करून त्याच्यामधून वायरिंग करू शकता. सो सेकंड इमेजमध्ये काय दाखवलेलं आहे, तर बिल्डिंगचं काम झालेलं आहे त्यानंतर त्या बिल्डिंगवरती स्लॉट्स मार्क केले आहेत, भिंतीवरती स्लॉट मार्क केले आहेत आणि त्याच्यातून पाईप पास करून वायरिंग केलेलं आहे. तर असे दोन प्रकार तुम्ही कन्सील्ड वायरिंग करू शकता. द नेक्स्ट थर्ड पॉईंट, धीस वायरिंग इज स्लाइटली डिफिकल्ट बट अपिअरन्स इज व्हेरी गुड सो इट इज वाईडली यूज्ड. आता ह्या टाईपचं वायरिंग करणं थोडं डिफिकल्ट असतं, पण ह्या वायरिंगचा अपिअरन्स म्हणजे दिस ही जी वायरिंग असणार आहे ह्याच्यामध्ये वायर्स आपल्याला कुठेही बघायला मिळत नाहीत, त्यामुळे एक ओव्हरऑल अपिअरन्स जो असतो तो चांगला आहे, चांगला दिसतो. ओके, त्यामुळे ह्या टाईपची वायरिंग हे वाईडली यूज केलं जातं. नेक्स्ट, मोर नंबर्स ऑफ वायर कॅन बी पास थ्रू द डिफरंट साईज ऑफ चॅनेल्स. म्हणजे तुम्हाला जर जास्त वायर्स पास करायचे असतील तर तुम्ही वेगवेगळ्या साईजच्या पाईप्स किंवा कॉन्ड्युट्स त्यामध्ये यूज करू शकता. नेक्स्ट, वायर इज नॉट एक्सपोज टू स्काय सो देअर आर लेस चान्सेस ऑफ मेकॅनिकल इंजुरी. या टाईपच्या वायरिंगमध्ये पण वायर जे असणार आहे ते पूर्णपणे भिंतीच्या आतमधून असणार आहे, त्यामुळे त्याला डॅमेज होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. नेक्स्ट, फॉल्ट फाइंडिंग इज डिफिकल्ट. आता या केसच्या वायरिंगमध्ये काय चा डिसएडव्हान्टेज काय आहे, ड्रॉबॅक काय आहे, जर एखादा फॉल्ट आला तर तुम्ही फॉल्ट फाईंड करू शकणार नाही, कारण पूर्ण वायरिंग जे असणार आहे ते भिंतीच्या आतमधून असणार आहे. तुम्हाला फॉल्ट फाइंडिंग करायचं असेल तर तुम्हाला पूर्णपणे ती भिंत जी असणार आहे ती पहिल्यांदा आणखी एकदा त्या ठिकाणी स्लॉट्स मार्क करायला लागतील, म्हणजे भिंत जे सिमेंट वगैरे असेल ते काढायला लागेल, त्यानंतर तुम्ही फॉल्ट फाइंडिंग करू शकता. अँड लास्ट पॉईंट, फ्युचर एक्सपान्शन इज नॉट पॉसिबल अँड रिपेरिंग अँड मेंटेनन्स इज डिफिकल्ट. ओके, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एकदा वायरिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलंही ॲडिशन करू शकत नाही, किंवा त्या वायरिंगचं रिपेरिंग किंवा मेंटेनन्स करणं हे खूप डिफिकल्ट असणार आहे, कारण त्याच्यामध्ये वायर्स जे आहेत ते पूर्णपणे भिंतीच्या आतमधून आहेत, त्यामुळं रिपेरिंग मेंटेनन्स करणं खूप डिफिकल्ट असणार आहे. ओके, तसं टोटल पाच टाईपचे वायरिंग्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघितला होता क्लीट वायरिंग, त्याच्यामध्ये हे जे व्हाईट कलरचे दिसत आहेत त्याला आपण क्लीट म्हणतो, त्याचा यूज केला त्यामुळे त्या वायरिंगला आपण क्लीट वायरिंग असं म्हणलेलं आहे. सेकंड, केसिंग केपिंग. सो या वायरिंगमध्ये आपण असं केसिंग आणि केपिंग मटेरियल केसिंग अँड केपिंगच्या मदतीने वायरिंग करतो, त्यामुळे त्याला आपण केसिंग केपिंग वायरिंग म्हणणार आहे. याच्यामध्ये जो पार्ट भिंतीवरती बसवला जातो त्याला केसिंग म्हणणार आहे, आणि ह्या केसिंगच्या वरती जो बसवला जाणार आहे त्याला आपण केपिंग म्हणणार आहे. द नेक्स्ट, ओके, द नेक्स्ट आपण थोडं बघितलेला तो होता बॅटन वायरिंग. याच्यामध्ये काय करतात तर बॅटन यूज करतात, म्हणजे एक लाकडाची पट्टी यूज करतात आणि त्याच्यावरती वायरिंग करतात, त्यामुळे याला बॅटन वायरिंग असं म्हणणार आहेत. द नेक्स्ट आपण बघितलेलं कॉन्ड्यूट वायरिंग. कॉन्ड्यूट म्हणजे काय तर पाईप असणार आहे, सो ज्या वेळेला तुम्ही पी व्ही सी पाईप किंवा मेटल पाईप यूज करता तेव्हा त्या वायरिंगला आपण कॉन्ड्यूट वायरिंग असं म्हणणार आहे. अँड लास्ट असणार आहे कन्सील्ड वायरिंग. सो कन्सील्ड वायरिंगमध्ये काय केलं जातं तर भिंतीच्या आतमधून कॉन्ड्यूट्स प्लेस केले जातात आणि त्याच्यामधून वायरिंग केलं जातं, सो त्याला आपण म्हणणार आहे कन्सील्ड वायरिंग, म्हणजे भिंतीच्या आतमधून केलेलं वायरिंग असणार आहे. असे टोटल वायरिंगचे पाच टाईप्स आहेत. द नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे कम्पॅरिझन बिटवीन केसिंग केपिंग अँड कन्सील्ड वायरिंग. म्हणजे केसिंग केपिंग आणि कन्सील्ड हे दोन वायरिंग आहेत, हे सगळ्यात जास्त प्रमाणात यूज केले जातात, त्यामुळे दोघांमधलं कम्पॅरिझन आपल्याला बघायचं आहे. तर हे जे कम्पॅरिझन असणार आहे ते आपण वेगवेगळ्या पॉईंट्सच्या मदतीने बघणार आहे. तर त्यामध्ये पॉईंट्स कोणकोणते आहेत ते बघा. पहिल्यांदा पॉईंट्समध्ये असणार आहेत लुक, कॉस्ट, लाईफ, सेफ्टी, रिटेंटिव्हिटी ऑफ मटेरियल अँड सुटेबिलिटी ऑफ लोकेशन. ह्या पॉईंट्सवरती आपण हे दोन्ही टाईपचे वायरिंग जे असणार आहे ते कम्पेअर करणार आहे. ओके, सो फर्स्ट लुक वाईज आपल्याला माहीत आहे की केसिंग केपिंग जे असणार आहे ते थोडं चांगलं दिसतं,
पण कन्सील्ड वायरिंग असणार आहे ते सगळ्यात चांगलं दिसणार आहे, कारण त्याच्यामध्ये वायर आपल्याला कुठेही दिसणार नाही आहेत. सो लुक वाईज केसिंग केपिंग बेटर असेल, पण कन्सील्ड वायरिंग असणार आहे बेस्ट वायरिंग असणार आहे. द नेक्स्ट जर कॉस्टचा विचार केला तर केसिंग केपिंगसाठी थोडी कमी लागणार आहे, पण कन्सील्ड वायरिंगसाठी कॉस्ट जास्त लागते, कारण त्याच्यामध्ये आपल्याला बिल्डिंगचं काम सुरू असतानाच मटेरियल प्लेस करावं लागणार आहे, किंवा बिल्डिंगचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी कॉन्ड्युट्स प्लेस करण्यासाठी आपल्याला सेपरेट त्या ठिकाणी स्लॉट्स मार्क करायला लागणार आहेत, किंवा त्या भिंतीवरती खाचे मार्क करायला लागणार आहे. सो त्यासाठी एक्स्ट्रा कॉस्ट लागणार आहे. सो केसिंग केपिंगसाठी कॉस्ट थोडी हाय असेल, पण कन्सील्डची कॉस्ट त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. द नेक्स्ट पॉईंट असेल लाईफ, म्हणजे कोटलं वायरिंग किती वेळ किती जास्त वेळ चालू शकतं. सो त्याच्यामध्ये केसिंग केपिंगची लाईफ हाय असेल, कन्सील्ड वायरिंगची लाईफ व्हेरी हाय असणार आहे, म्हणजे खूप दिवसासाठी ते चालेल. नेक्स्ट सेफ्टी, केसिंग केपिंगमध्ये मीडियम सेफ्टी असेल, कन्सील्ड वायरिंगमध्ये सेफ्टी हाय असणार आहे, कारण कन्सील्ड वायरिंगमध्ये वायर्स ह्या कम्प्लिटली भिंतीच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी शॉक वगैरे लागण्याचे चान्सेस नसणार आहेत, त्यामुळे कन्सील्ड वायरिंगमध्ये सेफ्टी जास्त मिळेल. नेक्स्ट रिटेंटिव्हिटी ऑफ मटेरियल, केसिंग केपिंगमध्ये बेटर असेल, कन्सील्ड वायरिंगमध्ये जास्त असणार आहे, गुड असणार आहे. नेक्स्ट सुटेबिलिटी ऑफ लोकेशन, म्हणजे कुठं यूज केलं जाणार आहे. केसिंग केपिंग फॉर एनी लोकेशन इट इज सुटेबल, म्हणजे कोणत्याही लोकेशनला तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता, घरामध्ये, इंडस्ट्रीमध्ये. कन्सील्ड वायरिंगमध्ये असेल सुटेबल ओनली फॉर डिझाईन्ड ट्रेंचेस इन द वॉल्स अँड सिलिंग, म्हणजे ज्या ठिकाणी भिंतीवरती आणि सिलिंगवरती ट्रेंच म्हणजे चर काढलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही या टाईपचं कन्सील्ड वायरिंग करू शकणार आहे. ओके, सो हा जो पॉईंट असणार आहे कम्पॅरिझन बिटवीन केसिंग केपिंग अँड कन्सील्ड वायरिंग, हा रिपीटेडली एक्झाममध्ये विचारला जातो, त्यामुळे हे जे कम्पॅरिझन आहे हे कम्पॅरिझन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. द नेक्स्ट पॉईंट असेल ॲप्लिकेशन ऑफ वायरिंग, वायरिंग टाईप्स अँड जस्टिफिकेशन, म्हणजे कोणत्या टाईपचं वायरिंग हे कोणत्या इन्स्टॉलेशनसाठी सुटेबल आहे आणि त्याची कारणं काय आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. ओके, त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघा ॲप्लिकेशन, ते असेल हॉस्पिटल, म्हणजे हॉस्पिटलमध्ये आपण कोणकोणत्या टाईपचं वायरिंग करू शकतो. तर त्यामध्ये फर्स्ट असेल कन्सील्ड वायरिंग, पी व्ही सी कॉन्ड्यूट वायरिंग आणि पी व्ही सी केसिंग केपिंग. म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुम्ही कन्सील्ड वायरिंग करू शकता, किंवा कॉन्ट्रीट वायरिंग करू शकता, किंवा केसिंग केपिंग वायरिंग करू शकता. जस्टिफिकेशन, त्याचं कारण काय आहे, तर फर्स्ट असेल ड्यू टू गुड अपिअरन्स, कारण ते दिसताना व्यवस्थित दिसणार आहे. सेकंड ड्यू टू इकॉनॉमी, रिपेअर अँड मेंटेनन्स इज सिम्पल, म्हणजे तिथं रिपेअरिंग आणि मेंटेनन्स करणं सिम्पल असेल. आणि थर्ड असणार आहे ड्यू टू इझी एक्सपान्शन अँड फॉल्ट फाइंडिंग सिम्प्लिसिटी, इझिली तुम्ही एक्सपांड करू शकता, म्हणजे एक्स्ट्रा वायर्स, एक्स्ट्रा सर्किट्स तुम्ही ॲड करू शकता, किंवा फॉल्ट फाइंड आउट करू शकता. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कॉन्ड्यूट, केसिंग केपिंग किंवा कन्सील्ड वायरिंग ह्या तिघांपैकी कुठलेही वायरिंग यूज केलं जाऊ शकतं. देन नेक्स्ट असणार आहे स्पिनिंग मिल, त्यामध्ये तुम्ही कुठले कुठले यूज करू शकता, तर पी व्ही सी कॉन्ड्यूट वायरिंग किंवा पी व्ही सी केसिंग केपिंग वायरिंग यूज करू शकता. त्याची कारणं काय आहेत, तर ड्यू टू इकॉनॉमी, रिपेअर अँड मेंटेनन्स इज सिम्पल, म्हणजे त्याची कॉस्ट थोडीशी कमी आहे, तुम्ही इझिली रिपेअरिंग अँड मेंटेनन्स वायरिंगचा करू शकता. अँड सेकंड असणार आहे ड्यू टू इझी एक्सपान्शन अँड फॉल्ट फाइंडिंग सिम्प्लिसिटी. ओके, म्हणजे तुम्ही इझिली एखादं सर्किट किंवा वायर्स वाढवू शकता, किंवा फॉल्ट इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता कॉन्ड्यूट किंवा केसिंग केपिंगमध्ये. द नेक्स्ट थर्ड ॲप्लिकेशन असणार आहे मिल्क डेअरी, म्हणजे डेअरीमध्ये कोणतं वायरिंग सुटेबल आहे, त्यामध्ये असणार आहे कन्सील्ड वायरिंग किंवा पी व्ही सी केसिंग केपिंग. त्याचे कारणं काय आहेत, तर कन्सील्ड वायरिंग केलं तर तुम्हाला त्याचा लुक चांगला मिळणार आहे, अपिअरन्स त्याचा चांगला असेल. आणि पी व्ही सी केसिंग केपिंग वायरिंग केलं त्याचा ॲडव्हान्टेज काय मिळेल, किंवा कारण काय असेल त्याचा, ड्यू टू इझी एक्सपान्शन अँड फॉल्ट फाइंडिंग सिम्प्लिसिटी, म्हणजे पी व्ही सी केसिंग केपिंग यूज केलं तर तुम्ही इझिली एखादं सर्किट किंवा वायर ॲड करू शकता, किंवा फॉल्ट असणार आहे तो इझिली फाइंड आउट करू शकता. किंवा कन्सील्ड वायरिंग केलं तर तुम्हाला ओव्हरऑल लुक जो असणार आहे, त्याचा अपिअरन्स असणार आहे तो चांगला असणार आहे. अँड लास्ट ॲप्लिकेशन असेल हॉटेल, हॉटेलमध्ये तुम्ही कोणकोणत्या टाईपचं वायरिंग करू शकता, त्यामध्ये असणार आहे कन्सील्ड वायरिंग, पी व्ही सी कॉन्ड्यूट वायरिंग असेल, किंवा पी व्ही सी केसिंग केपिंग वायरिंग असणार आहे. सो कन्सील्ड वायरिंगचं, कन्सील्ड वायरिंग करण्यामागचं रिझन काय आहे, तर फर्स्ट रिझन आपल्याला माहिती आहे ड्यू टू गुड अपिअरन्स, दिसायला ते चांगलं दिसणार आहे. जर पी व्ही सी कॉन्ड्यूट वायरिंग केलं तर त्याचा ॲडव्हान्टेज आपल्याला काय मिळेल,
ड्यू टू इकॉनॉमी रिपेअर अँड मेंटेनन्स इज सिम्पल, म्हणजे कमी कॉस्टमध्ये होणार आहे आणि रिपेअरिंग आणि मेंटेनन्स करणं इझिली असणार आहे. आणि लास्ट पॉईंट असेल ड्यू टू इझी एक्सपान्शन अँड फॉल्ट फाइंडिंग सिम्प्लिसिटी. ओके, म्हणजे तुम्ही इझिली एखादं सर्किट वायर त्यामध्ये ॲड करू शकता किंवा फॉल्ट जर आला तर तो फॉल्ट तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. ओके, सो जनरली तीनच टाईपचे वायरिंग्स आहेत जे सगळ्यात जास्त प्रमाणात यूज केले जातात. त्यामध्ये असणार आहे केसिंग केपिंग, कॉन्ट्यूट वायरिंग आणि कन्सील्ड वायरिंग. ओके, कन्सील्ड वायरिंगचा ॲडव्हान्टेज काय मिळतो तर वायरिंग दिसायला एकदम चांगली दिसणार आहे. पी व्ही सी कॉन्ट्यूट वायरिंग आणि केसिंग केपिंग वायरिंग, कॉन्ट्यूट आणि केसिंग केपिंगचा ॲडव्हान्टेज काय मिळणार आहे तर कमी कॉस्टमध्ये वायरिंग होतं, रिपेअरिंग किंवा मेंटेनन्स करणं सिम्पल आहे आणि तुम्ही इझिली फॉल्ट फाइंड करू शकता किंवा इझिली त्यामध्ये तुम्ही वायर्स एक्स्ट्रा ॲड करू शकता किंवा काढू शकता. ओके, सो असणार आहे ॲप्लिकेशन्स ऑफ वायरिंग टाईप्स विथ जस्टिफिकेशन. हा पॉईंट पण एक्झाममध्ये विचारला जातो की कोणत्या बिल्डिंगसाठी कोणत्या टाईपचं वायरिंग सुटेबल आहे आणि त्याचे रिझन्स काय आहेत. सो हा टेबल तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण जो फोर्थ पॉईंट असणार आहे तो फोर्थ पॉईंट स्टडी करणार आहे.